आताची आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी केलाय. तर मिलिंद नार्वेकर हे गोडसेंच्या संपर्कात की गोडसे नार्वेकरांच्या संपर्कात हे लवकरच कळेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. मिलिंद नार्वेकरांना भेटले, मला नार्वेकरांनी प्रश्न विचारला की हेमंत आपल्याकडे चक्र मारतो, म्हटलं त्याला घेतलं तर फटाके फुटतील नाशिकमध्ये, बॉम्बस्फोट होतील, अशा परिस्थिती निर्माण झाली म्हणत की पदाधिकारी एक पदाधिकारी चिडलेले असतो आणि ते चिडलेलं असल्यामुळे ते थांबणार नाही, त्यामुळे त्याला घेऊ नका. नाशिकचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे ते पुन्हा एकदा राहुल नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि संजय बडगुजर सुद्धा स्टेटमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात. सत्य नेमकं काय आहे, केवळ राजकारण आहे? मिलिंद नार्वेकर त्यांच्या संपर्कात आहे का गोडसे त्यांच्या संपर्कात आहे हे तुम्हाला 2-4 दिवसामध्ये कळून येईल. म्हणून आता दुभते नय्यामे कोणीही बसत नसतं आणि म्हणून उभाठा गटाकडे कोणी जायचा प्रश्नच येत नाही, उलट त्यांच्याकडचे लोक आमच्याकडे किती येतील याचा तुम्हाला 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.